राज्यातील आकडेवारी समोर येते. राज्यात आज 25,833 रुग्ण वाढलेले आहेत. राज्यातील हा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. आज राज्यात 58 मृत्यू झालेले आहेत. 25,833 रुग्ण आज राज्यात नोंदवले गेलेत. कोरोनाची आकडेवारी आपण पाहतोय, त्यामुळे राज्याची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. राज्यात 58 मृत्यू झालेत, 25,000 रुग्ण, 833 रुग्ण वाढलेले आहेत. मुंबईमध्ये आज 2,877 रुग्ण वाढलेत. मुंबईतही आकडा वाढताना पाहायला मिळतोय. नागपुरातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. 3,796 रुग्ण हे नागपुरात वाढलेले आहेत. कोरोना संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यातली आकडेवारी समोर येते. 25,833 रुग्ण आज राज्यात वाढलेले आहेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे संसर्गाचा धोका वाढलाय. मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्यानं वाढत असल्यानं आता मुंबई महानगरपालिकेची चारही मोठी रुग्णालयं सतर्क झाली आहेत. कोविड रुग्ण वाढीचा परिणाम आता नॉन कोविड रुग्णांवरती होणार आहे. पहिल्या लाटेवेळी जसं काही नॉन कोविड वॉर्ड बंद ठेवून तिथं कोविड वॉर्ड सुरू केले होते, तसं आता सुरू केले जाणार आहेत. रुग्णालयांमध्ये कोविडसाठी अधिक बेड आणि आयसीयू राखीव ठेवण्यात सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार अकॅडमीला भेट दिली आहे. एपीएमसीमध्ये कोविड एसीएमध्ये कोविड संबंधित मार्गदर्शक तत्वांचं पालन होतं का या संदर्भात त्यांनी पाहणी केली. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्व संस्थांना नियमांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी एमसीएचा आढावा घेतला आहे. जगात कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे. जगात सकाळपासून 1,34,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 2,979 कोरोनाग्रस्तांचा बळी गेलाय. त्यामुळे जगातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2,96,00,000 पोहोचलाय. यात अमेरिका, ब्राझील आणि त्याखालोखाल भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेत सध्या 72 लाख ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. टोलनाक्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व टोलनाके हटवण्यात येणार आहेत, त्याऐवजी जीपीएसवर आधारित टोल वसुली करण्यात येणार आहे. गडकरी यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली. पुढील एका वर्षात सर्व टोलनाके बंद होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे प्रदूषण घटण्यास मदत मिळणार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. लोकसभेत ते बोलत होते. या पॉलिसीनुसार 20 वर्ष जुनं खासगी वाहन आणि 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहनं स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्याचसोबत कार्बन उत्सर्जनच्या आधारावर गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नियमानुसार गाड्यांची फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक असतील. विठू माऊलीचा गजर म्हणजे